योग काँग्रेसच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला। काँग्रेस आणि दैनिक लोकमतच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिरात हजारो रक्तदात्यांनी रक्तदान केले। कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणामुळे रक्तदान शिबिर झाले नाही, परिणामी नांदेड जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला। काँग्रेसकडून दरवर्षी रक्तदान शिबिर घेतले जायचे, पण यामुळे गेल्या 2 वर्षापासून रक्ताची तूट भरून निघत आहे। यावर्षी देशाचे माजी गृहमंत्री कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। सकाळी 8 वाजल्यापासून जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रक्तदान करण्यासाठी येत होते। 3057 रक्तदात्यांनी रक्तदान केले। काँग्रेसकडून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरुपती उर्फ पप्पू कोंडेकर व विठ्ठल पावडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। आज डॉक्टर शंकरावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त 101व्या जयंतीनिमित्त दरवर्षी आज 13वा रक्तदान शिबिर आमची युवक काँग्रेसचं, तर आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन करतो, परंतु यावर्षी आम्ही युवक काँग्रेस, फादर काँग्रेस आणि सर्व फ्रंटलच्या काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं मोठ्या स्वरूपात रक्तदान शिबिराचे आयोजन केलं आहे। आमचं टार्गेट 5000 रक्तदान पिशव्यांचं टार्गेट आहे। आतापर्यंत 1500च्या वर आम्ही रक्तपिशव्या कलेक्ट केलेल्या आहेत आणि 5 संध्याकाळपर्यंत 5000 होतील अशी आमची अपेक्षा आहे। हां, मागच्या 2 वर्षाच्या आपण जर पाहिलं तर कोविडच्या काळामध्ये रक्ताचा खूप तुटवडा झाला। कोविडच्या भीतीमुळे म्हणा किंवा लसीकरणामुळं बऱ्याचशा लोकांनी रक्तदान केलेलं नाही, त्यामुळे बँकेची ब्लड बँकेमध्ये प्रचंड रक्ताचा तुटवडा आहे। त्यामुळं पेशंटला किंवा रुग्णाला आम्ही रक्त ताबडतोब उपलब्ध हवं, या अनुषंगानं आम्ही थोडंसं यावर्षी रक्तदान शिबिराचं स्वरूप व्यापक प्रमाणात ठेवलं आहे। आमचं टार्गेट 5000 रक्तदान शिबिराचं आहे, आता पण 1500च्या वर झाले असतील असा अंदाज आहे आमचा। निमित्तानं युवक काँग्रेस रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि गेल्या 12 वर्षापासून ही परंपरा युवक काँग्रेस चालवते, पण यावर्षी कोरोना काळामुळं रक्ताचा फार मोठा तुटवडा होता आणि बऱ्याच ब्लड बँक आणि पेशंटच्या नातेवाईकांचे आम्हाला निरोप येत होते आणि बऱ्याच वर्तमानपत्रातसुद्धा तशा बातम्या आल्या होत्या की रक्ताचा तुटवडा जिल्ह्यातच नाही तर राज्यात आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि फार मोठा प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी सर्व रक्तदात्यांचा आम्हाला मिळत आहे। आतापर्यंत 1500 लोकांचं रक्तदान